वुशू असोसिएशन वर्धा जिल्ह्यातर्फे घेण्यात आलेल्या दुसरे जिल्हास्तरीय वुशू चॅम्पियनशिप 2021-22 देवळी येथे संपन्न झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटक मोहनबाबू अग्रवाल, अध्यक्ष जय महाकाली शिक्षण संस्थांचे अध्यक्ष पंडित शंकरप्रसाद अग्निहोत्री तसेच प्रमुख पाहुणे महासचिव ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशन शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित सोपान कटके तसेच वर्धा कला महोत्सव मंचचे संदीप चिजाटे उपस्थित होते. मार्गदर्शक दक्ष नागरिक फाउंडेशन वर्धा जिल्हा पोलीस मित्रचे अध्यक्ष प्रकाश खंडार आणि भाजपा जिल्हा उपाध्यक्ष देवळी राहुल चोपडा तसेच गांधी सिटी लायन्स क्लब वर्धा जिल्ह्याचे अनिल नरडी उपस्थित होते. मुलांना अभ्यासासोबत खेळणे हे तेवढेच महत्त्वाचे आहे. अभ्यासाने बौद्धिक विकास होतो आणि खेळाने शारीरिक विकास होतो असे प्रतिपादन शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थी वर्गाला केले. शारीरिक खेळ खेळणे हे प्रत्येक मानवाकरिता गरजेचे आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे उद्घाटक मोहनबाबू अग्रवाल यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थी वर्गाला केले. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा एवढे स्पर्धक स्पर्धेला उपस्थित राहिले याचे मला कौतुक वाटते आणि यापुढेही असेच कार्य वुशू असोसिएशन वर्धा जिल्हा करत राहिले तर एक दिवस विदर्भातून पुढचा शिवछत्रपती आपल्याला नक्कीच मिळेल असा विश्वास सोपान कटके यांनी व्यक्त केला. यावेळी अनेक खेळाडू विद्यार्थी तसेच पालकवर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन वुशू असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष निलेश राऊत तसेच वुशू असोसिएशन वर्धाचे सचिव महेंद्र परिहार यांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन सागर कपूर व अभिजित पारगावकर यांनी केले तसेच प्रस्तावना वुशू असोसिएशनचे सचिव महेंद्र परिहार यांनी केले आणि आभार प्रदर्शन वुशू असोसिएशनचे वर्धा जिल्हा अध्यक्ष निलेश राऊत यांनी केले. अमिता शिंदे, लोकराज्य न्यूज, वर्धा. आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्यचा यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा.